जळगाव जामो ते बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा भिंगारा घाटातील करोली गावाजवळ इंदूर होऊन अकोलाकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा 27 एप्रिलच्या पहाटे 5:30 वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस भिंगारा घाटातील 100 फूट दरीत कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर मध्य प्रदेशातील दर्यापूर येथे उपचार सुरू आहेत. जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर हा सातपुडा पर्वतातून जाणारा अरुंद नागमोडी रस्ता आहे. मोटरसायकल किंवा छोटे मोठे वाहनांच्या सुविधांसाठी हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याने मध्य प्रदेशातील खंडवा इंदोर येथून प्रवाशांनी भरलेल्या खासगी लक्झरी बसेस सातत्याने प्रवास करीत आहेत. मध्य प्रदेश व महाराष्ट्राला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने मोठमोठी वाहने जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून येते. या रस्त्यावरून खासगी ट्रॅव्हल्स यांना परवानगी नसताना ट्रॅव्हल्स धावतात कशा, यांना अभय कोणाचा. तसेच जळगाव समोर पोलीस स्टेशन हद्दीतील ट्रॅफिक पोलीस या खासगी ट्रॅव्हल्स कडून दररोज 500 रुपये म्हणून हप्ता घेतात अशी चर्चा नागरिकांत त्यांचे पुरावे सुद्धा आहेत. हा सुद्धा मोठा संशोधनाचा विषय बनला असून परवानगी नसताना खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक बंद करण्यापेक्षा हप्ता घेऊन जीवघेणा प्रवासाची परवानगी देणे हा जळगाव ट्रॅफिक पोलिसांचा धंदा बनला आहे. हा रस्ता सातपुडा पर्वतातून येत असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचा वाटत असला तरीही पर्वतातील डोंगराळ भागात या रस्त्याचे काम व्यवस्थित झालेले नाही, त्यामुळे या रस्त्यावरून खासगी प्रवास बसने प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान आज झालेल्या या भीषण अपघातामध्ये मदत व बचाव कार्य करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे वृत्त आहे. MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव फाडे, जळगाव.